पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतीपदी भाजपचे नगरसेवक विलास मडेगिरी यांची निवड करण्यात आली आहे. त्यांना 12 मते मिळाली आहेत, तर राष्ट्रवादीची मयूर कलाटे यांना 4 मते मिळाली आहेत. शिवसेना नगरसेवकाचं मत ही भाजपला मिळालंय. पिंपरी चिंचवड महापालिकेतील स्थायी समितीच्या सभापतीपदाची निवडणूक रंगतदार झाली होती. भाजपचे शीतल शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या पाठिंब्यावर बंडखोरी केली होती. भाजपचे अधिकृत उमेदवार विलास मडेगिरी यांच्या विरोधात शिंदे यांची लढत होणार असं दिसतानाच ऐनवेळी शीतल शिंदे यांनी आपला अर्ज मागे घेत मडेगिरी यांचा विजय सुकर केला. शिंदे यांनी अर्ज मागे घेतल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या मयूर कलाटे विरुद्ध भाजपचे विलास मडेगिरी अशी थेट लढत झाली आहे. यात मयूर कलाटे यांना 4 मतं तर 12 मतं ही भाजपच्या मडेगिरी यांनी मिळवली आहेत. त्यात शिवसेनेचे राहुल कलाटे यांचं मत भाजपला मिळालंय. याला भारतीय जनता पार्टीने एक अनमोल संधी या पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये सभापतीपदी उमेदवारी देऊन प्रत्यक्षरित्या या ठिकाणी निवडणूक पार पाडून या ठिकाणी निवडणूक जिंकण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून या ठिकाणी मला खूप मोठी संधी या महापालिकेमध्ये दिलेली आहे. या संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न पुढच्या काळामध्ये सर्वांना सोबत घेऊन करणार आहे. महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेबजी दानवे, पालकमंत्री गिरीजी बापट, शहराचे अध्यक्ष आमदार लक्ष्मणभाऊ जगताप, शहराचे लोकप्रिय आमदार महेशदादा लांडगे, खासदार अमरजी साबळे, सचिनजी पटवर्धन, सदाशिवजी खाडेसर आणि पिंपरी चिंचवड महापालिकेतले महापौर साहेब, सत्तारूढ पक्ष नेते, सर्वच लोकांनी या ठिकाणी मनापासून आजमभाई पानसरे असे सर्वांनी मला खूप मोलाची साथ या ठिकाणी दिलेली आहे. संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न या पुढच्या काळामध्ये आपण करणार आहे.